तुझा हात ची प्यादी आम्ही खेळ तुझा हा सगळा तुझा कृपेने मांडियला मी संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा तिच्यापर्यंत पोहोचायची तुला गरजच भासणार नाही. अमेरिकेमध्ये ती माझ्याशी कशी वागली, मी तिच्याशी कसा वागलो हे मी तुला पुराव्यासकट सिद्ध करून दाखवू शकतो. कसं काय? तिने माझ्या रूम मध्ये लपवून ठेवलेला कॅमेरा मी हस्तगत केलेला. कॅमेरा? हो. तिने कुणाच्या तरी सांगण्यावरून माझ्या रूम मध्ये अशा ठिकाणी कॅमेरा लपवला होता की तिला भरपूर पुरावे गोळा करता आले असते माझ्या विरुद्ध. माझ्या लॅपटॉपमध्ये मी सगळं सेव्ह करून ठेवलेलं. घे लॅपटॉपवर बघ, तुला मोठ्या प्रमाणात दिसेल की ती किती कोत्या मनाची आहे. चला लवकर तयार व्हा, मी तुमची वाट बघते खाली. मॅम ते स्विमिंगचं राहू द्या ना प्लीज. प्लीज वगैरे काही नाही, आज तुम्हाला माझ्याबरोबर यावंच लागेल. अहो माझा ब्रेकफास्ट अजून बाकी आहे, मस्तपैकी स्विमिंग करू आणि हॉटेलच्या लॉज मध्ये एक ब्रेकफास्ट करू. ठीक आहे, चला निघते मी. मी खाली वाट बघते. आपल्या आवडत्या माणसाचा सहवास जर आपल्याला आवडत असेल तर त्यात काही एक चूक नाहीये, पण त्याने सगळं काही सोडून तो सहवास आपल्याला द्यावा असं वाटणं चूक आहे. सगळं काही सोडून द्यायला कोण सांगतंय, पण एखाद वेळी सगळं काही विसरायला काय हरकत आहे. ज्यांनी आपल्यावर विश्वास टाकलाय त्यांना विसरून कसं चालेल. उदाहरणार्थ? उदाहरणार्थ तुमचे यजमान, माझी पत्नी. या क्षणी ते दोघही आपल्यापासून हजारो कोस दूर आहे शरीराने, मनाने तर आपले जोडीदार आपल्या बरोबरच आहेत ना. तुम्हाला ना प्रेमाची नितांत गरज आहे. तुम्हालाही असंच वाटतंय ना? नाही, पण ते प्रेम मी नाही तुम्हाला देऊ शकत. पण का? कारण मी प्रेम करतो ते फक्त रुजुतावर, आणि मी तिला वचन दिलंय की मी कधीही तिची प्रतारणा करणार नाही. पण ती कुठे येणार आहे बघायला? जोडीदाराला दिलेलं वचन तिच्या गैरहजेरीतच पाळायचं असतं, हीच प्रेमाची खरी कसोटी असते. तुमचं हे तत्वज्ञान थोडा वेळ गुंडाळून ठेवता का? मॅम अहो हात सोडा माझा प्लीज. मॅडम प्लीज हात सोडा. मॅडम हात सोडा, नाहीतर मी दौरा अर्धवट सोडून निघून जाईना. शी काय भयंकर बाई आहे रे, तिची हिम्मतच कशी झाली असं सगळं करण्याची. सिद्धेश आय एम रिअली व्हेरी सॉरी, माझं खरंच खूप चुकलं. मी तुझ्यावर अविश्वास दाखवायला नको होता ना. रुजुता त्यात तुझा काहीही दोष नाही, तुझ्या जागी दुसरी कोणीही असती ना तरी तिचाही हाच गैरसमज झाला असता. आज सुदैवाने माझी बाजू भक्कम आहे हे दाखवणारा पुरावा माझ्याकडे आहे. तो जर माझ्याकडे नसता तर मला असं वाटतं तुझ्या डॅडीनी हत्तीवरून मिठाई वाटायला लावली असते, अख्ख्या मुंबईभर ढोल ताशे बडवायला लावले असते.
आणि तुझ्याकरता एक मुलगा पण शोधला असता त्यांनी. प्लीज असं बोलू नकोस, असं काहीही होणार नाही. सिद्धेश, आता तू मला टाकलंस ना तरी सुद्धा मी तुझीच राहणार कायम. थँक यू. आता लवकरच माझी इन्क्वायरी सुरू होईल. त्या इन्क्वायरीमध्ये जर मला दोषी ठरवलं तर या रेकॉर्डिंगच्या सहाय्याने मी त्या श्रृंगारपुरीचे चांगलेच वाभाडे काढणार आहे. सिद्धेश, ऑफिसने काहीही ऍक्शन घेऊ देत, आता मी तुझ्या पाठीशी आहे. रुजुता, आता काय राहिलं? डॅडींनी परवा आग लावून दिली. तू काय सगळं भस्मसात झालं की नाही हे बघायला आलीस? अगं असं काय बोलतेस बेटा, मी तुला सावरायला आली. अगं सावरली आहे मी, चांगलीच सावरली. आणि सिद्धेशनीच मला याच्यातून सावरलंय. त्याने अगदी सिद्ध करून दाखवलं की तो संपूर्णपणे निर्दोष आहे. सिद्धेश निर्दोष आहे? हो, अगदी पूर्णपणे निर्दोष. त्या श्रृंगारपुरेनी सूडबुद्धीनेच त्याला संपवायचं ठरवलं. सूडबुद्धीने का? कोणत्या गोष्टीचा सूड घेतली ती? अमेरिकेच्या टूरवर असताना तो तिच्या मोहात अडकला नाही याचा. हे कुणी तुला सिद्धेशने सांगितलं? नुसतं सांगितलंच नाही तर सिद्धही करून दाखवलं. ते कसं? ते काही मी तुला सांगणार नाही, कारण तू ते लगेच डॅडींना जाऊन सांगशील. फक्त इतकंच सांगते की सिद्धेशनी मला पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं की हे सगळं कुभांड रचलं गेलं. हा, आता ह्या सगळ्या कटात कोण सामील होतं हे काही आम्हाला समजलं नाहीये, पण मला एक संशय, ह्या सगळ्या डॅडींचा हात असणार. तुला काय वाटतं? कशाबद्दल? जसं काय मी तुला काय विचारतीये हे तुला कळतच नाहीये. स्पष्ट बोल रुजुता, तुला काय वाटतं डॅडींचा यात सहभाग असेल का? कारण तू नेहमी माझ्याकडे यायचीस तेव्हा घाबरी घुबरी होऊन यायचीस आणि नेहमी मला म्हणायचीस की डॅडींच्या बोलण्यात सिद्धेशचा उल्लेख येतो म्हणून. पण त्या श्रृंगारपुरीच्या कटात ते सामील असतील असं नाही मला वाटत. पण असण्याची शक्यता आहे. असं कसं म्हणतेस तू? कारण सिद्धेश आधीपासूनच त्यांच्या गुडबुक्समध्ये नव्हता. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की त्यांच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या कटात ते सामील असतील म्हणून. इतके काही निर्दयी नाहीयेत का तुझे डॅडी? ग्रेट, मला ना तुझं खूप कौतुक करावंसं वाटतं. मम्मी का नवऱ्याची काय साथ देतेस ग तू? तू ना माझी मम्मी कमी आणि त्यांची पत्नीच जास्त आहे. माझ्या दृष्टीने इकडे विहीर आणि तिकडे आड आहे. मी पण मनोमन देवालाही प्रार्थना करते की ह्या सगळ्या डॅडींचा सहभाग नसू दे. अगं त्यांचा काही संबंध असता तर मला त्यांनी पाठवलं असतं काही ते तुझी चौकशी करायला. अच्छा, म्हणजे त्यांनी पाठवलं का तुला इथे? हो, मला म्हणाले तिला म्हणावं घाबरू नकोस. अशा माणसाशी जर तुला संबंध तोडायचे असतील तर आम्ही तुझं दुसऱ्या मुलाशी लग्न लावून देऊ. डॅडींच्या डोक्यातून हे खूळ गेलंच नाही का अजून? छान, बरं झालं तू आलीस ते. आता जाऊन माझा एक निरोप दे त्यांना. त्यांना सांग की माझं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी लावून देण्याचं स्वप्न या जन्मात तरी शक्य नाही. झाल्या प्रकारात एक गोष्ट खूप चांगली झाली. कोणती? सिद्धेश आणि मी एकमेकांच्या खूप जवळ आलो. आमच्यातलं प्रेम द्विगुणित झालं.
सिद्धेश माझा आता नुसता नवरा नाही राहिलेला, तो माझा खूप चांगला मित्र झालाय. हॅलो मेरी, इन्क्वायरी कमिटीमध्ये कोण कोण येणार आहे? मिसेस खोटे आणि मिस्टर आपटे. बरं बरं, काय सांगितलं त्यांनी? सिद्धेशला बोलवायचं नाही म्हणून. ते सांगणार आहे सिद्धेशला कधी बोलवायचं ते. बरं बरं बरं, ठीक आहे, ओके बाय. हॅलो. हॅलो सिद्धेश, मी भिडे बोलतोय. हा बोल भिडे. हे बघ, इन्क्वायरी कमिटी आज माझी चौकशी करणार आहे, म्हणजे माझं इन्व्हेस्टिगेशन करणार आहे, म्हणजे माझी इन्क्वायरी करणार आहे, म्हणजे माझी. अरे हो रे बाबा, पुढे बोल ना. म्हणजे काय करतोस के माझा? आणि आजच्या माझ्या इंटरव्ह्यू नंतर ठरणार आहे तुला कधी बोलवायचं ते. ठीक आहे, मी घरीच आहे. ओके, तू माझ्या बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये राहा. ते काय सांगायला हवंस? कोण कोण आहे कमिटीवर? आपटे म्हणून साहेब आहेत आणि खोटे म्हणून मॅडम आहेत. अच्छा, म्हणजे यांनी दिल्ली ऑफिस वरून बोलावलेले ऑफिसर्स आहेत. आणि शृंगारपुरे? नाही, शृंगारपुरे मॅडमने ठेवलेलं नाहीये आज. तिची सांगड बहुतेक तुझ्याशी घालून देतील. तुझ्या नशिबातून बाबा शृंगारपुरे मॅडम काय सुटत नाहीये. बस झालं भिडे, आणि नीट उत्तर दे, सावधगिरीने उत्तर दे. ओके, आणि कुठल्या शब्दात पकडला जाऊ नको. काय रे? अरे बघतो बाबा प्रयत्न करून, तुझ्या इतका हुशार नाहीये मी. नाही नाही, ती खोटे बाई दिसायला बरी असेल आणि तू वावत जाशील. असं काही नाहीये, तुझ्या नोकरीचा प्रश्न आहे. अरे मेरे यार की नोकरी का सवाल है. बरं ठेवतो मी. हो ठेवतो मी पण. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. बसा. तुमचं नाव? माझं नाव भिडे. ओके. प्रेमाने लोक मला गुंड्या म्हणतात. हे बघा, तुम्हाला प्रेमाने लोक काय म्हणतात हे आम्ही विचारल्यावर सांगायचं. आणि विचारलेल्याच प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, अवांतर उत्तरं द्यायची नाहीये. कळलं? बर, तुम्हाला इथे कशासाठी बोलवलंय हे माहित आहे ना तुम्हाला? हो, कशासाठी? गप्पा मारण्यासाठी. माझी काही इन्क्वायरी होणार नाहीये, मला काही सस्पेंड केलेलं नाही, त्यामुळे आपण जे काही इकडे बोलणार आहोत त्याला मी गप्पाच म्हणणार ना. स्वभाव जरा विनोदी दिसतोय तुमचा. अहो, जास्त वेळ गंभीरपणे राहणं मला मानवत नाही, माझी तब्येत बिघडते. डॉक्टरने मला सांगितलंय तसं. काय? एक मिनिटापलीकडे सिरियस राहायचं नाही. नाहीतर काय होईल? नुसते हसत राहाल. हो, मला असं म्हणाले की तुम्हाला असा एक आजार आहे की तुम्ही एक मिनिटाच्या पलीकडे जास्त सिरियस राहिला तर खदा 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 हसायला लागाल. ठीक आहे, आता आपण सुरुवात करूया. म्हणजे तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर हसणार? अहो, मी तुमच्या हसण्याबद्दल बोलत नाहीये, तुमच्या चौकशीबद्दल बोलते. करा ना, माझी चौकशी करा. करा करा, मी दादरला राहतो. हे बघा भिडे, तुम्ही कुठे राहता याची चौकशी करायला आपण इथे जमलेलो नाही आहोत. तुम्ही अनेक वर्ष त्यांचे सहकारी म्हणून काम केलं, त्यांच्या बरोबर वावरलं, मग त्यामुळे तुमच्याकडून त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती हवी. हो हो, नक्की देतो. विचारा, काय विचारायचंय? हे जे मिस्टर घाणेकर आहेत, त्यांचं वर्तन कसं आहे पुरुषांच्या बाबतीत की बायकांच्या बाबतीत? दोघांच्याही बाबतीत. पुरुषांच्या बाबतीत म्हणाल तर अनियमितपणा त्यांना अजिबात चालत नाही, कामाच्या बाबतीत चाल ढकल त्यांना अजिबात चालत नाही, अत्यंत स्ट्रिक्ट आहेत. आणि बायकांच्या बाबतीत? बायकांच्या बाबतीत ते अत्यंत अगत्यशील आहेत, कुठल्याही बाईकडे ते मान वर करून सुद्धा बघत नाहीत. कुठल्या बाईकडे त्यांना मान वर करून बघावंच लागत नाही, ते स्वतःच खूप उंच आहेत ना.
मान वर करून बघत नाहीत. म्हणजे फक्त पायाकडेच बघतात की काय? काय झालं आता यात एवढं असण्यासारखं काय आहे? एक मिनिट होऊन गेला ना, मी गंभीर झालो होतो. आपोआप हसू आलं. बोला. आपल्या सहकारी लेडीज स्टाफ बरोबर घाणेकरांचं वागणं कसं असतं? अत्यंत फॉर्मल असतं, अत्यंत सौजन्यशील असतं. आजपर्यंत ते कुठल्याही महिलेशी वावग असं कधी बोललेले नाहीत. बरं, मला सांगा, मिसेस शृंगारपुरेंच्या अंडर होते ना ते? अंडर म्हणजे अंडर डॉग होते. अतिशय दबून वागायचे ते. मॅडम आल्यानंतर झटकन उभं राहणं, त्यांच्याशी अदबीने बोलणं, मॅडम सांगतील तसं वागणं. हे तुम्ही खरं सांगताय? हो मिसेस खोटे. अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांनी अमेरिकेला जाण्यासंबंधी काही कुरबूर केली होती? हो, कुरबूर त्यांनी केली होती. कुरबूर केली होती म्हणजे मुळात त्यांना अमेरिकेला जायचंच नव्हतं. त्यांना काही कामाचा कंटाळा आहे की त्यांना फॉरेनला जायचा कंटाळा होता? नाही नाही नाही, त्यांना काम करायचा काही कंटाळा नाहीये आणि फॉरेनला जाण्याचा सुद्धा कंटाळा नाहीये. पण कसं आहे, त्यांचं नुकतंच लग्न झालंय, त्यामुळे पत्नीला एकटीला ठेवून जायचं ते सुद्धा अमेरिका सारख्या ठिकाणी, हे त्यांना पटत नव्हतं. आणि त्यातून त्यांना जेव्हा कळलं की शृंगारपुरे मॅडम त्यांच्या बरोबर अमेरिकेला जाणार आहेत, तेव्हा तर त्यांनी जास्तीच टाळाटाळ करायला सुरुवात केली. आता काय झालं, यात हसण्यासारखं काय एवढं? एक मिनिट होऊन गेला ना मला गंभीर होऊन. म्हणजे तसं शृंगारपुरे मॅडम बरोबर जाण्यात त्यांना काय म्हणजे का जायचं नव्हतं त्यांना मॅडम बरोबर? शृंगारपुरे मॅडम बरोबरच असं नाही, पण कुठल्याही महिलेबरोबर बाहेर जायचं, म्हणजे अमेरिकेला जायचं आणि तिथे एखादी महिला बरोबर असेल तर बायकोचे गैरसमज नकोत ना व्हायला, म्हणून ते टाळाटाळ करत होते. आम्ही असं ऐकलं की मिस्टर घाणेकर अमेरिकेला मिसेस शृंगारपुरेंबरोबर गेलेत, हे त्यांच्या बायकोला त्यांनी सांगितलंच नव्हतं. या बाबतीत मला काहीच कल्पना नाही. म्हणजे या बाबतीत मिस्टर घाणेकरच तुम्हाला काय ते सांगू शकतील. अमेरिकेला असताना मिसेस शृंगारपुरेंबरोबर त्यांचं बिहेवियर कसं होतं याची काही कल्पना आहे तुम्हाला? नाही ना, मला कशी कल्पना असणार. ते तिकडे असताना इथे काय मला रिपोर्टिंग करत होते? नाही तसं नाही, पण ते तुमचे मित्र होते असं ऐकलं आम्ही. मित्र काय सगळ्यांना सगळंच सांगतात काय? आता माझ्या एवढ्या मैत्रिणी आहेत, मी कशाला सांगू सिद्धेशला माझ्या अशा अशा मैत्रिणी आहेत म्हणून? उद्या माझ्या मैत्रिणींची संख्या एवढ्या कारणास्तव कमी व्हायची. आता यात हसण्यासारखं काय आहे? अहो त्यांचा आजार पण आहे. नाही 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 नाही, नॉर्मली मी हसू शकतो की अरे साहजिकपणे सुद्धा मला कधी कधी हसू येतं, नाही असं नाही. वेल, तुमचं तुमच्या मित्राबद्दल म्हणजे मिस्टर घाणेकरांबद्दल काय मत आहे? अहो ते माझे मित्र आहेत, तसेच माझे साहेबही आहेत आणि मला त्यांच्याविषयी नितांत आदर आहे. मी तुम्हाला खरं सांगू का, आपल्या पुराणांमध्ये जेवढी आदर्श पात्र आहेत ना, त्यांची तुलना तुम्ही घाणेकरांची करू शकता. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. अरे हो, तुमच्या मित्राला सांगा त्यांची चौकशी उद्या संध्याकाळी 5 वाजता करण्यात येईल. आणि हो, त्यांना हेही सांगा अमेरिकेच्या दौऱ्याविषयी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात येईल. ओके ओके. काय झालं आता असायला? काय नाही काय नाही, एक मिनिट होऊन गेला ना. हा हा मिस्टर गाठके. अहो मी तुमच्या फोनची वाट बघत होतो. कशाला? काय नाही, माझा वेळ जात नव्हता म्हणून. हो अहो कशाला काय, आज तुमच्याकडे चौकशी सुरू झालेली आहे ना? हो. तो काय म्हणाला, तुम्ही काय म्हणाला, हे जाणून घ्यायचंय मला. अजून आमची टर्न आलेली नाही. आज भिडेंची मुलाखत होती सिद्धेशच्या संबंधात. भिडे? तुम्हाला कधी बोलवलं एन्क्वायरीला? आमची पाळी उद्या संध्याकाळी. अच्छा अच्छा, उद्या आहे. होय, मग तुम्ही सगळी तयारी केली ना व्यवस्थित? अहो त्यात काय तयारी करायची मिस्टर घाटगे,
आधीही सांगितलं. कमिटी मेंबर समोर फक्त सांगायचा अवकाश की मिस्टर घाणेकरांनी माझ्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यांना ताबडतोब डिसमिस करतील. आणि नाही केलं तर? अहो का नाही करणार? अतिप्रसंग कसा केला हे सिद्ध करता आलं नाही तर? ते तुम्ही माझ्यावर सोपवा. तुमच्याकडे डिसमिसल लेटरची कॉपीज घेऊन येते. तुम्ही तेवढं कॉन्ट्रॅक्ट साईन करून ठेवा. आणि घाणेकर डिसमिस झाला नाही तर? असं होणंच शक्य नाही. पण तसं झालं तर? तर तुमचं डिसमिसल नक्की. एका निरपराध माणसावर खोटा आरोप केल्याबद्दल तुम्हाला तुमची नोकरी गमवावी लागेल आणि मग नवीन नोकरी शोधावी लागेल. कळलं? अरे तू माझ्या मागे आहेसच का? प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते आणि घाबरणाऱ्या माणसाच्या पाठीमागे ब्रह्मराक्षस. ब्रह्मराक्षस तुम्ही आहात. एका सज्जन माणसाला आयुष्यातून उठवायला निघालात. सज्जन? सज्जन कोण? तुझं जावई? त्याचं नाव तर घाणेकर आहे. काय मिळतं हो तुम्हाला असं वागून? ऐ, माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. या मी फक्त लांबून मजा बघतोय. जावयाला बेअब्रू करून नोकरीवरून काढून टाकणार आहे, यात मजा वाटते तुम्हाला? कन्सेप्ट केली ना, तुझं चुकतंय. हे असं की मुळात मी त्याला माझा जावई मानत असते. आज एकाएकी आमच्या आशीर्वादाची गरज का भासली तुला? भासली कशाला तर, तुला काय करायचंय? पोरांनी आशीर्वाद मागितला, आपण आशीर्वाद द्यायचा. जास्त चौकशी करायची नाही. बोलली त्याला एखादी परीक्षा विरीक्षा द्यायला जायचंय का म्हणून विचार. हो, परीक्षाच आहे. कसली? सत्व परीक्षा. शृंगारपुरे मॅडमने माझ्यावर जे आरोप केले आहेत ते निखालच खोटे आहेत आणि त्या ते जर सिद्ध करू शकले तर मी डिसमिसलची वाट न बघता स्वतःच राजीनामा द्यायला तयार आहे.